मुंबईमध्ये सीएसएमटी आणि कुर्ला या दोन स्थानकांबाबत धमकीचा फोन आला होता. दोन्ही स्टेशन्स दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचा फोन आलेला होता आणि त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. दोन्ही स्थानकं आत्मघातकी हल्ला करून उडवून देण्याचा फोन आला होता. लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफनं तपास सुरू केला असता जबलपूरहून रमाकांत ठाकूर याला अटक केली आहे. धमकीच्या फोननंतर दोन्ही स्टेशन्सवर कसून शोध घेतला गेलाय, मात्र काहीही सापडलेलं नाहीये. सीएसएमटी आणि कुर्ला या स्थानकांसाठी ही धमकी देण्यात आली होती. दोन्ही स्टेशन स्फोट करून उडवून देण्याची ही धमकी होती आणि या धमकीचा फोन आलेला होता. यामध्ये जबलपूरहून रमाकांत ठाकूरला पोलिसांनी अटक केलेली आहे. मुंबईमध्ये सीएसएमटी आणि कुर्ला ही दोन स्थानकांबाबत हा धमकीचा फोन आलेला होता. लगेचच पोलिसांनी या ठिकाणी शोधकाम केलं, मात्र काहीही संशयास्पद आढळून आलं नाही. आत्मघातिकी हल्ल्याची ही धमकी होती आणि जबलपूरमधून या प्रकरणामध्ये आता एकाला अटक केलेली आहे आणि त्याचं नाव रमाकांत ठाकूर असं आहे. लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफनं या संदर्भातला तपास सुरू केला आणि एकंदरीतच काय नेमका या परिसरातला सगळा आढावा आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस याला उडवून देण्याची धमकी आल्यामुळे जीआरपी असेल किंवा आरपीएफ असेल हे यांनी एक शोध मोहीम हाती घेतली होती. या शोध मोहीममध्ये जी पूर्ण प्रवासी असतील त्यांच्या बॅगा देखील चेक करण्यात आला होता. तर हा धमकीचा फोन जो आहे तो जीआरपीच्या कंट्रोल रूमला आला होता. जीआरपीच्या कंट्रोल रूमला आल्यानंतर जे सर्व पोलीस जे आहेत ते प्रत्येक ट्रेन असतील किंवा गाड्या असतील यांची तपासणी सुरू केली. तर दुसऱ्याच बाजूला जो फोन आला होता तो फोन ट्रेसिंग केला असता फोन हा जबलपूरमधून आल्याचं पोलिसांना कळलं. पोलिसांनी त्वरित त्या जबलपूर पोलिसांशी संपर्क साधून त्या जबलपूरहून रमाकांत ठाकूर याला अटक केलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर हा जर सीएसएमटी रेल्वे स्टेशन असेल किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस हे दोन्ही जे रेल्वे स्टेशन आहेत हे नेहमीच वर्दळ असलेले रेल्वे स्टेशन आहेत आणि त्यामुळे कोणताही घातपात घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी हा जी प्रत्येकाचं सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू केलं आणि यामध्ये आता जबलपूर येथून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. मात्र त्याचा काय उद्देश होता हे मात्र अजून कळलेलं नाही आहे. त्याचा तपास जीआरपी करत आहे. पुढे प्रकाश प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. एसटी महामंडळातील एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनं मान्यता रद्द करण्यात आली आहे. औद्योगिक न्यायालयानं ही मान्यता रद्द केली आहे. इंटकनं या संघटनेची मान्यता रद्द करावी यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती. कामगारांचं हित जोपासण्यामध्ये मान्यताप्राप्त संघटना अयशस्वी झाल्याचं इंटकनं न्यायालयामध्ये म्हटलंय आणि याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटलंय. आरोग्य विभागाच्या गट क पेपरफुटी प्रकरणामध्ये आता एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी बीडमधून या आरोपीला अटक केली आहे. विजय नागरगोजे असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विजय नागरगोजे विद्यार्थ्यांना पेपर फोडत असल्याचं तपासामध्ये उघड झालंय. छत्रपतींचा विचार म्हणजे